नमस्कार, वन स्टॉप सोल्यूशन फोर्सी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण एकाच दिवशी 10 जास्त केक बनवताना कसं प्लॅनिंग करायचं आणि काय काय पूर्वतयारी करायची याबद्दलची महत्त्वाची माहिती घेणार आहोत। तर कोणतीही घाई गडबड न करता अगदी आरामात आपण 10 जास्त केक सहज बनवू शकतो। तर अगदी सोप्या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला याबद्दलची डिटेल माहिती मिळेल। चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। खरं तर आपल्या सर्वांनाच माहिती, 1 जूनला सरकारी बड्डे असतात, त्यामुळे या दिवशी मी मुद्दामच केक ऑफर्स ठेवली होती। त्यामुळे 1 जूनच्या सकाळपर्यंतच माझ्या 10 ऑर्डर्स फिक्स होत्या। त्यामुळे मग त्यानुसार प्लॅनिंग चालू केलं आणि कोणत्याही गोष्टीचं प्लॅनिंग केलं तर त्या गोष्टी पटापट होतात हे तुम्हीसुद्धा अनुभवलं असेलच। तर माझ्याकडे एक ओव्हन आहे, तर यामध्ये 6 इंचाचे 4 टिन बसतात। तर त्यानुसार मी सुरुवातीला 4 केकसाठी 4 बॅटर्स तयार करून घेतले। आणि इथे तुम्ही बघू शकताय मला सर्व केकचे फ्लेवर्ससुद्धा कस्टमरने आधीच सांगितलेले होते, त्यामुळे मी त्यानुसार व्हिसिन्स टाकून 4 बॅटर्स रेडी केलेत। तर हे बघा, 2 चॉकलेट्स, 1 रसमलाई आणि 1 गुलकंद असे 4 बॅटर्स मी सुरुवातीला तयार करून घेतले। आणि अशा प्रकारे एकाच वेळी हे 4 टिन्स ओव्हनमध्ये बेक करायला ठेवले। गॅसवरसुद्धा आपण बेक करू शकतो, तर 2 गॅसवर 2 बॅटर एकाच वेळी आपण आरामात बेक करू शकतो। आणि या ठिकाणी ओव्हनमध्ये 30 मिनिटांमध्ये हे 4 केक बेक होतील। आणि हे 4 बॅटर बेक होईपर्यंत लगेच दुसरे 2 बॅटर मी ओव्हनमध्ये बेक करायला ठेवले। ते सुद्धा 1 बॅटर कुकरच्या डब्यामध्ये आणि दुसरा 5 इंचाच्या टिनमध्ये बेक करायला ठेवले, कारण ओव्हन गरम आहे तोपर्यंत या टिनमधले केक डिमोल्ड करून त्यानंतर बॅटर बनवून मग टिनमध्ये ओतणे यात खूपच टाइम गेला असता। त्यामुळे मी हे 4 टिन थंड होईपर्यंत दुसऱ्या 2 टिनमध्ये बॅटर लावलं आणि दुसऱ्या 30 मिनिटांमध्ये हे 2 बॅटरसुद्धा बेक झाले। म्हणजे इथे माझे 1 तासामध्ये टोटल 6 केक बेक झाले। आणि आधीचे 4 टिन थंड झाल्यावर त्यातले केक डिमोल्ड करून घेतले आणि त्यामध्ये परत उरलेले 4 केक बेकिंगसाठी लावले। आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे 4 केकसुद्धा बेक करून घेतले। तर यापैकी 1 पायनॅपल फ्लेवरमध्ये, 1 बटरस्कॉच, 1 गुलकंद आणि 1 चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवून घेतले। म्हणजे अशा प्रकारे मी टोटल 10 बेस रेडी करून घेतले, ते सुद्धा फक्त 1.5 तासामध्ये। आणि हेच आपण गॅसवरसुद्धा बेक करू शकलो असतो, पण त्यासाठी यापेक्षा 1 तास जास्त लागला असता। आणि जेव्हा सेकंड टाइम बेस बेक करायला लावले तेव्हाच पहिले 4 बेसचे डिमोल्ड करून त्या सर्व बेसचे 3-3 लेअर्स मी करून घेतले होते। आणि त्याचबरोबर शुगर सिरपसुद्धा मी आधीच रेडी करून ठेवलं होतं। म्हणजेच जेव्हा आपण बेस बेक करायला ठेवतो तेव्हा आपण फ्रीच असतो, तेव्हा ही कामं करून घ्यायची। आणि आता फटाफट 1 बाय 1 आयसिंग करून घ्यायचे। तर सुरुवातीला मी सगळे केक अशा प्रकारे व्हाईट क्रीमने कव्हर करून घेतले। तर आपल्या 300 वॅटच्या बीटरमध्ये 400 ग्रॅम क्रीम आरामात फेटू शकतो। आणि 400 ग्रॅम क्रीम फेटली की त्यामध्ये 2 केकचं आयसिंग होतं। डिझाईनचा पार्ट सोडून मी हे मेजरमेंट सांगते, नीट लक्षात ठेवा। आणि अशाच प्रकारे मी अगोदर हे सर्व केक अशा प्रकारे व्हाईट क्रीमने कव्हर करून घेतले। आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, असे सगळे व्हाईट केक म्हटल्यावर कोणता केक आपण कोणत्या फ्लेवरमध्ये बनवला आहे आणि तो कोणत्या कस्टमरला द्यायचा आहे हे कसं समजणार? तर त्यासाठी मी बेसवरती अगोदरच मार्करने कस्टमरचं नेम आणि त्यांनी सांगितलेला फ्लेवर ही इन्फॉर्मेशन लिहून ठेवली होती आणि त्यानुसार तोच केक त्या बेसवरती बनवला होता। आणि या केकपैकी 2 केक येलो क्रीमने कव्हर केले आहेत, त्यातला 1 पायनॅपल आणि 1 रसमलाई फ्लेवरचा आहे। आणि मला त्यानुसार डिझाईन करायची होती म्हणून मी ते केक येलो कलरने कव्हर केलेत। आणि मी अशाच प्रकारे सर्व केक आधी व्हाईट कलरचे केलेत आणि त्यानंतर 1 बाय 1 त्यावर डेकोरेशन केले। तर आता 1 बाय 1 डेकोरेशन बघूया। आणि तर सुरुवातीला मी पायनॅपलचा केक बनवला आहे जो मला लवकर द्यायचा होता कस्टमरला। तर अशा प्रकारे हा पूर्ण केक मी येलो कलरचाच ठेवला होता, त्यामुळे याला जास्त डेकोरेशनची गरज नव्हती। तर अशा प्रकारे केकच्या खालच्या बाजूला 1 बॉर्डर आणि केकच्या वरच्या बाजूला अशा प्रकारची वेणीसारखी डिझाईन करून घेतली आहे। आणि अशा प्रकारची कॉपरची शेव याने डेकोरेशन केले आणि वरच्या बाजूला नाव टाकण्यासाठी जागा सोडली आहे।
आणि त्यानंतर दुसरा केक म्हणजे चॉकलेट फ्लेवरचा. तर त्यावर अशा प्रकारे चॉकलेटची शेव माझ्याकडे होती, ती मी केकच्या साईडला टाकली आणि स्टार नोझलनी व्हाईट क्रीमनेच केकच्या खालच्या बाजूला एक बॉर्डर काढून घेतली आहे. शक्यतो ब्लॅक फॉरेस्ट केक असेल तर व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशनमध्येच असतात आणि तसेच ते सुंदर दिसतात. आणि त्याच नोझलने केकच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे फ्लॉवर्स काढून घेतलेत आणि केकच्या वरच्या बाजूला जी रिकामी जागा होती तिथेसुद्धा शेव टाकून घेतली आहे आणि प्रत्येक फ्लॉवर्सवरती रेड जेलने एक एक ड्रॉप दिला आहे. आणि तिसरा केक म्हणजे बटरस्कॉच फ्लेवरमध्ये बनवून घेतला होता आणि त्यावर अशा प्रकारे न्यूट्रल जेलमध्ये रेड कलर टाकून अशा प्रकारे लाईन्स काढून घेतल्यात आणि रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशनसुद्धा सुपर दिसतं. आणि त्यानंतर केकच्या खालच्या बाजूला एक बॉर्डर काढून घेतली आहे आणि वरच्या बाजूला कॉपरची शेव स्प्रेड केली आहे आणि त्याच नोझलने केकच्या वरच्या बाजूलासुद्धा अशा प्रकारे फ्लॉवर्स काढून घेतलेत आणि त्यावर ब्ल्यू कलरच्या जेलने एक एक ड्रॉप दिला आहे. आणि आता चौथा केक हा रसमलाई फ्लेवरचा, तर हा सुद्धा येलो कलरने केलेला आहे त्यामुळे याला जास्त डेकोरेशनची गरज नाही आणि यालासुद्धा येलो कलरची बॉर्डर काढून घेतली आहे आणि वरच्या बाजूला अशा प्रकारचे फ्लॉवर्स काढून घेतलेत आणि मध्ये मल्टी कलरचे शेव पसरवून घेतली आहे. आणि आता पाचवा केक हा गुलकंद फ्लेवरचा बनवला होता, त्यावर अशा प्रकारच्या इडिबल स्प्रेने कलर करून घेतले आणि त्यानंतर बाकी केकप्रमाणेच केकच्या खालच्या बाजूला पिंक क्रीमची बॉर्डर काढून घेतली आहे आणि वरच्या बाजूला एक पिंक आणि एक येलो कलरचं फूल काढले. आधीच्या येलो केकमधली क्रीम माझ्याकडे शिल्लक होती अजून, म्हणून मी त्याचा यूज इथे केला आहे. आणि केकच्या वरच्या बाजूला रिकाम्या जागेमध्ये मल्टी कलरची शेव पसरवून दिली आहे. आणि आता हा सहावा केक, या केकला फिनिशिंग करतानाच मी ठरवलं होतं अशी डिझाईन करायची म्हणून, आणि त्यामुळे अगोदर म्हणजेच फिनिशिंग झाल्यावर लगेच झिगझॅग स्क्रॅपरने अशा प्रकारे लाईन्स काढून घेतल्या होत्या, कारण एकदा केक सेट झाल्यानंतर ह्या लाईन्स नीट काढता येत नाहीत नंतर. आणि कोणताही केक बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे त्याचं डिझाईन अगोदरच मनामध्ये फिक्स करून घ्यायचं आहे, किंवा फोटो बघून तुम्ही करणार असाल तर काही प्रश्नच येत नाही आणि त्यानुसार मग प्लॅनिंग करायचं आहे. आणि या गुलकंद फ्लेवरच्या केकला अशा प्रकारे डिझाईन करून घेतली आहे. आणि आता सातवा आणि आठवा हे दोनही चॉकलेट फ्लेवरचे केक आहेत आणि या दोनही केकला मी ब्लॅक फॉरेस्टची डिझाईन करून घेतली आहे. आणि आता नववा केक हा रसमलाई फ्लेवरमध्ये बनवला होता आणि त्यावर अशा प्रकारे येलो कलरची डिझाईन केली आहे आणि येलो कलरच्या स्प्रेनी कलर स्प्रे करून घेतला आहे आणि केकच्या वरच्या बाजूला मल्टी कलरची शेव पसरवून घेतली आहे. आणि आता हा शेवटचा म्हणजे दहावा केक, तो म्हणजे पायनॅपल फ्लेवरमध्ये बनवला होता आणि त्याला अशा प्रकारे डिझाईन करून घेतली आहे. तर तुम्हाला कधी एकाच दिवशी अशा प्रकारे 10 जास्त ऑर्डर्स आले आहेत का मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.